नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? एकदम मजेत दिसत आहे. खूप खूप स्वागत सर्वांचं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वच्छतेचे सर्व नियम पाळा आणि आपले आरोग्य सांभाळा. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भणगे, अमृतवेल शिक्षण संस्था धर्मवीर संभाजी विद्यालय, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बालमित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला प्राणी पाहायला, त्यांच्या जवळ जायला, त्यांना हात लावायला खूप आवडतं की नाही, गुंजारायला. मग हे प्राणी ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी उपयोगी पडतात, आपल्याला अनेक कामासाठी त्यांची मदत होते. मग हे प्राणी आपण सगळे परिसर अभ्यासामध्ये अभ्यासलेले आहेत की कोण कोण आपल्याला मदत करतं, त्यांचा आपल्याला काय काय उपयोग होतो. पण हे सगळे प्राणी ना आपल्या मराठीच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला भेटायला आलेले आहेत. आणि त्यावर आधारित एक सुंदरशी गोष्ट, सुंदरशी कथा आपण अभ्यासली होती मागील तासाला. त्या कथेचे नाव आहे पाणी किती खोल. मग आता हे प्राणी आपल्याला भेटायला आले, खूप साऱ्या गमती जमती त्यांनी आपल्या बरोबर केल्या. मग बघा, गोष्टीमध्ये व्यक्ती असेल तर ती जे बोलते ते आपण लगेच आपण ऐकतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. मग हे प्राणी सुद्धा काय करत असतात, आपल्याला काही ना काही बोध देत असतात. म्हणजे त्यांच्या कृतीतून आपल्याला काहीतरी छानसं सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. मग काय बरं करत असतात, तर काही गोष्टी अशा आहेत की त्यांच्या कृतीतून आपल्याला त्या समजतात आणि चांगले गुण आपण त्यातून घेत असतो. मग ह्या प्राण्यांची जेव्हा आपण मदत घेतो की नाही, तर त्या प्राण्यांना बघा बोलायला येत नाही, पण आपल्या गोष्टीतले, आपल्या पाठातले जे प्राणी आहेत ना, ते आपल्याशी संवाद साधतात, आपल्या बरोबर बोलतात, आपल्याबरोबर गप्पा मारतात. मग हे प्राणी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा ऐकायला, पाहायला किती छान वाटतं. मग तसेच हे प्राणी आपल्याला भेटायला आलेले आहेत तो की नाही. आणि या प्राण्यांना आपण काय करूया, काही नाती देऊया. जसं या पाठामध्ये बघा, म्हैस या प्राण्याला काय म्हटलंय, म्हैस आजी म्हटलेलं आहे. बैल आहे, त्याला बैल काका म्हटलेला आहे. खारू खारुताई, तिला खारुताई म्हटलेलं आहे. हो की नाही, खारला खारुताई म्हटलेलं आहे. म्हणजे हे जेव्हा नात्याने आपल्या जवळ येतात तेव्हा ते आपलेच होऊन जातात. मग पाहूया बरं, या पाठामध्ये काय आपण अभ्यासलेला आहे आणि त्यावर आधारित आज आपण छानसा स्वाध्याय सोडवणार आहोत. तर थोडक्यात या पाठाचा आपण सारांश बघूया की नेमकं या पाठामध्ये काय होतं. तर बघा, हे दृश्य तुम्हाला दिसत आहे की महेश कडबा चघळत उभी आहे आणि रेडकू त्याच्या बाजूला आजूबाजूला खेळत आहे. तेव्हा म्हशीने आपल्या नातवाला एक काम सांगितले. काय सांगितले, तर जवळ म्हणजे नदीच्या पलीकडे कडबा कुट्टी आहे, तर तिकडे तू कडबा कुट्टीवर जा आणि हा एवढा कडबा कापून आणतोस का, असं काम त्या म्हैसाजीने आपल्या या रेडकाला आणि आपल्या नातवाला सांगितलं. नातू म्हणजे काय, कडबा कुट्टी म्हणजे काय, हे सगळं आपण मागील पाठाला अभ्यासलेलं आहे. तर त्यावर आधारित स्वाध्याय सोडवण्यासाठी थोडासा सारांश बघतोय आपण. हा, तर जेव्हा रेडकू तर काय होतं, नातू होतं, आपण पण आजी बाबांचं काम तसं एकदम आनंदाने ऐकतो की नाही, तसं ह्या रेडकाने सुद्धा आजीचं लगेच, म्हैस आजीचं लगेच काम ऐकलं आणि निघाला पाठीवर आपला कडबा घेऊन. आणि जाता जाता त्याला काय होतं, तिथे नदी लागत होती, नदीच्या पलीकडे त्याला जायचं होतं, पण काम करायचं होतं आणि मोकळ्या रानात त्याला फिरायला मिळत होतं, म्हणून छान उड्या मारत ते नदीजवळ पोहोचलं. तर तिथे त्याला काय गंमत झाली, तर पाण्याचा खूप मोठा आवाज येत होता. थोडस मनात त्याच्या भीती निर्माण झाली, काय बरं करावं, आपण ही नदी पार करू शकतो का, हा विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याला जवळ कोण दिसलं, तिथे बैल काका दिसले. तो बैल काकांना विचारत होता की मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय, तर मी या पाण्यातून जाऊ शकेल का. त्यावर लगेच बैल काकाने सांगितलं, आरामात जाशील, पाणी तर किती आहे, फक्त गुडघ्या इतकं आहे आणि तू सहज त्या पाण्यातून पाय टाकून पलीकडे जाऊ शकतो. मग निघालं बिनधास्तपणे रेडकू ते नदी पार करायला. जेव्हा ते नदीजवळ आलं आणि नुकताच त्या पाण्यात पाय टाकणार, तेवढ्यात काय झालं, तिथे झाडावरच एक खारुताई बसली होती. त्या खारुताईने बघितलं की हे रेडकू काय बरं करतंय, तर तिने पटकन त्याला थांबवलं आणि म्हणते कशी, अरे वेड्या, कुठे चाललास, नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. हे ऐकताच रेडकूच्या मनात थोडीशी शंका आली,
तर त्याने पटकन सांगितलं काय की बैल काकाने तर मला सांगितलं की तू आरामात जाशील. त्याच्यावर खारुताईने उत्तर दिलं, अजिबात जाऊ नको, कालच काय झालं, या पाण्यातून माझी मैत्रीण वाहून गेली आणि हा वेडेपणा करू नको, मागे फिर, मी तुला सांगते. आता रेडकू पूर्ण गोंधळात मोडून गेलं, काय बरं करावं, आणि ते आपल्या परतीच्या रस्त्याला निघालं. जेव्हा ते म्हैसाजीकडे आलं तर म्हैसाजीला पण प्रश्न पडला, हा लगेच बरं कसा आला कडबा कुट्टीवरून जाऊन कडबा कापून. तर कडबा कुट्टी बंद तर नव्हती ना, असा विचार म्हैसाजीच्या मनात आला. तेव्हा तेवढ्यात रेडकू काय म्हणते पटकन की नदीला पाणी खूप आहे म्हणून काही मी तिकडे गेलोच नाही. तर म्हैसाजीला पण प्रश्न पडला की काय बरं, गाढव दादा तर सकाळी नदी पार करून आलं, त्याच्या तर पोटापर्यंतच पाणी होतं, आणि तुला बरं कशी अडचण होईल. मग रेडकूने तिथे स्पष्टीकरण दिलं की बैल काका मला म्हणाले की पाणी कमी आहे, तू आरामात परतशील, पलीकडे जाशील. पण खारुताईने मला घाबरवलं की तिची मैत्रीण पाण्यातून गेली वाहून, त्यामुळे मी काही त्या पाण्यातून नदी पार केली नाही, गेलोच नाही मी पलीकडे. तेव्हा म्हैसाजीला थोडस हसू आलं. म्हैसाजी काय म्हणते, अरे थोडा विचार कर की बैल काकाची उंची किती आहे, खारुताईची उंची किती आहे. खारुताई तर बुटकी आहे, बैल काका उंच आहे, म्हणजे साहजिक साहजिकच की नाही की पाणी किती असलं तरी काय होणार आहे, जे लहान आहे बुटके आहे त्याला पाणी पूर्ण बुडून घेऊन जाईल, पण जे उंच आहेत ते सहज नदीच्या पलीकडे जाऊ शकतील. हे ऐकल्यानंतर रेडकूला खूप मोठा आत्मविश्वास आला की अरे हे तर आपण सहज करू शकतो, आणि उड्या मारत मारत ते कुठे गेलं, नदी पलीकडे कडबा कापायला घेऊन गेलं, आणि आनंदाने गाणे गात गात ते नदी पार केलं. आता या पाठामध्ये बघा, आपल्याला बोध समजलेला आहे की काय बरं, की एखादी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे पटकन कोणीतरी काहीतरी म्हणतंय तो निर्णय न घेता त्या परिस्थितीचा योग्य विचार करूनच आपण वागलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. जसं की आपण ऑनलाइन तासाला काय करतो, आपला सगळ्यात मोठा आपण नियम पाळलेला आहे रेज हँड करायचा, हात वर करायचा. आणि काही मुलं इतकी शाणी आहेत ना, त्यांचं नाव घेतलं रेज हँड केलेलं आहे, उत्तर छान देतायत, पण घरातून आवाज येतोय तर मुलं काय करतात माईकच चालू करत नाही. मग आपण ती काळजी घ्यायची की मला बाईंनी नाव घेतलं की काय केलं पाहिजे, माझ्या घरात आवाज नकोय आणि मी छानपैकी उत्तर देणार. म्हणजे ते प्रसंगावधान तिथे तुम्ही राखता. तसं इथे रेडकूने प्रसंगावधान जर राखलं असतं तर सहज नदी पार करून गेलं असता, हो की नाही. पण त्याच्या थोडंसं उशिरा लक्षात आलं, म्हैसाजीने छान त्याला स्पष्टीकरण दिलं. तर बघूया आता तुम्ही किती प्रसंगावधान साधताय आणि या पाठातील प्रश्नांची छान छान उत्तरे देत आहात. बघा कित्येकांचे रेज हँड आलेला आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे की हा धडा आम्हाला खूप छान प्रकारे समजलेला आहे, ओके नाही. तर बघूया बरं आपल्याकडे कोणता पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे सगळ्यात सोपा, कोण ते सांगा, असा प्रश्न आलेला आहे, बरोबर की नाही. मग या प्रश्नात आपण पहिला प्रश्न, मी रणजित अक्षेसाठी आहे माझा पहिला प्रश्न, बघा प्रश्न वाच बेटा. कडबा चावून शकणारी बर, कडबा चावू शकणारे, मग तू उत्तर पण सांगू शकशील का रणजित, कोण बरं आहे की जिला कडबा चावता येत नव्हतं? म्हैसाजी. येस, म्हैसाजी. खूप छान, बघा तिला आपण नात्यामध्ये गुंतून घेतलं, म्हैसला आणि म्हैसाजी म्हटलेलं आहे, प्राणी आहे म्हैस. खूप छान. त्यानंतर मला आपलं उत्तर सांगून झालं की न सांगता आपला माईक बंद करायचा बळांनो. त्यानंतर आहे वेदांगी. वेदांगी साठी बघ बरं, वेदांगी काय प्रश्न आलेला आहे हो तुझ्यासाठी. टीचर, नदीजवळ गवत खात असलेले बैल काका. बैल काका. अरे वा, बैल काका आहेत, नदीजवळ गवत खात आहेत, व्हेरी नाईस. त्यानंतर जाईसाठी प्रश्न आहे माझा. यस टीचर, ये जाई, प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं बघा. झाडावरून रेडकाला हाक मारणारी खारुताई. अरे वा, खूप छान. त्यानंतर देवेंद्रसाठी माझा प्रश्न आहे. सकाळी नदी पार करून आलेला खारुताई.
सकाळी नदी पार करून आलेली खारुताई, बघ जरा विचार कर की त्याच्या पोट त्याच्या पोटापर्यंत पाणी होत. रेडकू रेडकू तर नदीतून पलीकडे उशिरा गेलं. सकाळी कोणी नदी पार केली की तेव्हा पाणी पोटापर्यंत होत. मग म्हैसाजीने स्पष्टीकरण दिलेलं की सकाळी. बघ बरं, आणखी एक प्राणी आलेला आहे आपल्या या धड्यामध्ये. म्हैस आजी आहे, म्हैस काका नाही, म्हैस आजी आहे. कोण बरं प्राणी आठवतंय का तुला? ठीक आहे, चल आपण जाऊया यश कडे. हा यश, तुला आठवतंय का रे बाळा की सकाळी नदी पार करून कोण आलं होतं? खारुताई. खारुताई आली होती. बघ जरा विचार करून, जराशी गोष्ट आठवा. खेडूक तर नाहीच आहे पाठात. बैल बैल काका. बर, बैल काका पण गेले नव्हते. बघा तुम्ही गोष्ट नीट ऐकत नाही. यश मला सांगेल दुसऱ्या प्रश्नाचं, प्रश्नाचं उत्तर बघूया बरं. यश पटोळे. येस, खूप छान. यशने खूप छान प्रकारे गोष्ट ऐकलेली आहे. सकाळी नदी पार करून आलेला गाढव दादा, आणि पाणी कसं होतं? त्याच्या पोटापर्यंत लागलेलं होतं. त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे श्रेयस खागरेसाठी. हा टीचर. हा प्रश्न वाच आणि उत्तर दे. नदी पार करायला घाबरणारा आहे की घाबरणारे आहे? कोण बरं घाबरलं? रेडकू. खूप छान. नदी पार करायला घाबरणारे रेडकू. मग आता हे किती सोपे प्रश्न आहेत की नाही, आपल्याला पटकन उत्तर देता आली. कारण एकच शब्द आहे तिथे आणि तो आपण लिहिलेला आहे. छान पैकी उत्तर पटापट काय करायचं, पूर्ण पेज झालं की स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आपल्या स्वाध्यायासाठी. त्यानंतर बघूया आता दुसरा प्रश्न आपल्याला काय आलेला आहे. अरे वा, दुसरा प्रश्न आहे एका वाक्य वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न असा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. तर खूप साऱ्या मुलांनी हात वर केलेले आहेत. श्लोक जाधव साठी पहिला प्रश्न आहे माझा. श्लोक प्रश्न वाच आणि उत्तर देण्याचा प्रयत्न कर. बर, मला आर्या लेंगरे मला सांगेल हा प्रश्न वाचायचा आर्या आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. हा बाळा प्रश्न वाच आणि उत्तर. रेडकाला म्हैशीचे नदी पलीकडे कशाचे पाठवलेले? ओके, आर्याने प्रश्न छान वाचला. हर्षल मला उत्तर देणार आहे या प्रश्नाचं. रेडकाला म्हशीने नदी पलीकडे कशासाठी पाठवले? बरोबर. हर्षल आलेलं उत्तर वाच बळा. बघा मी उत्तर पण देते तुला, वाचून दाखव बेटा. रेडकाला म्हशीने नदी पलीकडे कडबा कापून आणण्यासाठी पाठवले. येस, रेडकाला म्हशीने नदी पलीकडे कडबा कापून आणण्यासाठी पाठवले. आपला मोबाईल आडवा ठेवायचा म्हणजे खूप छान प्रकारे दिसणार आहे तुम्हाला. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न आहे रुची पाटील साठी. बघूया बरं रुचीला या प्रश्नाचं उत्तर येतंय का. प्रश्न वाचायचा आहे बाळा आणि उत्तर द्यायचं आहे. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? पाणी कमी आहे असे बैल काकाचे म्हणणे होते. येस, खूप छान. पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. आणि त्यामुळे रेडकू आनंदाने काय होतं, निघालं होतं नदी पार करायला, हो की नाही? चला नंतर कोणता बरं प्रश्न आलेला आहे माझा. विश्रुतीसाठी प्रश्न आहे. हा विश्रुती, बघ बरं तुला काय प्रश्न आलेला आहे. हो भाई. हा बरं, प्रश्न वाचायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा.
खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? खारुताईची मैत्रीण पाण्यातून खारुताईची मैत्रीण चिटू छोटी होती म्हणून ती पाण्यातून वाहून गेली. बरोबर. छोटी आणि छोटीला आणखी काय बरे शब्द आलेले आहे पुस्तकात आठवतोय का जरा? उंचाच्या उलट अर्थी काय शब्द येतो बळा? बरं, विश्रुती आलेलं उत्तर वाचून दाखव बळा. मग तुला तो शब्द याच्यात नाहीये, पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते. पाण्यातून वाहून गेली कारण कारण तिच्या मते म्हणजे तिच्या उंचीनुसार काय होतं, नदीला पाणी खूप होतं. बरोबर की नाही? म्हणून ती पाण्यातून वाहून गेली. आणि या प्रश्नाचं तू सांगितल्याप्रमाणे सुद्धा उत्तर येऊ शकतं. कारण काय? तर खारुताई उंचीने म्हणजे कमी होती, बुटकी होती. हा उंचच्या उलट अर्थी शब्द आहे बुटकी. खूप छान. बघा, या प्रश्नाचं उत्तर दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न माझा आहे श्रेयस नाईक, श्रेया नाईक साठी नाही, श्रेयस, श्रेयस नाईक साठी. मला प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं आणि छान सगळ्या मुलांनी कॅमेरे ऑन ठेवा म्हणजे छान दिसतंय सगळे मला. श्रेयस. नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? काय केलं नदी पार केल्यावर? त्याला खूप आनंद झाला होता. काय केलं त्याने? बर, तुझ्या समोर मग मी उत्तर देते बळा, वाचून दाखव श्रेयस. नदी पार केल्यानंतर केल्यावर नदी पार केल्यावर आनंदाने गाणे म्हणत. बर, प्रयत्न. हा, गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने गेले. कडबा कुट्टीच्या दिशेने गेले. ओके श्रेयस, थोडस वाचनाचा जास्त सराव करायचा आहे बळा तू. थोडा पण जास्त, बघा माझा शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे, थोडा पण जास्त. चला तेजल मला सांगेल आता या प्रश्नाचं उत्तर वाचून. येस तेजल परत. हा, हे प्रश्न प्रश्न वाच आणि उत्तर वाच. प्रश्न चौथा तेजल आहे. ओके, प्रश्न चौथा आणि त्याचं उत्तर. नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? उत्तर, नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने निघाली गेले दिशेने गेले. खूप छान. चला पुढचा प्रश्न काय आहे? चला नवीन प्रश्न प्रकार आलेला आहे, थोडक्यात उत्तरे सांगा. तर हा प्रश्न बघा, आता आपण काय केलं, पहिलं एका शब्दात उत्तर पाहिलं, नंतर एका वाक्यात उत्तरे लिहिली. मग जर मला एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, मला पाठांतर करायचं आहे, वक्तृत्व सादर करायचं आहे, तर मला असा मोठा परिचय सुद्धा लक्षात ठेवून वाचता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे पाठ केलेला. मग तशा आधारावर आपल्याला काही मोठे प्रश्न सुद्धा पुस्तकात दिलेले असतात. मग या पाठावर एक मोठा प्रश्न आहे, रेडकू नदी ओलांडायला का घाबरले? बघा बाळांनो, काय करायचं, उत्तर येत असेल तर रेज हँड करायचं. तर मला छानस हे उत्तर कोण बरं देणार आहे, मी शोधते की छान हे उत्तर मला कोण देणार आहे. खूप साऱ्या मुलांच्या हातवर आहे. मला अर्णव प्रयत्न करतो का बाळा उत्तर सांगण्याचा की रेडकू नदी ओलांडायला का घाबरली? थोडक्यात म्हणजे थोडस मोठं उत्तर असणार आहे बाळा. कारण खारुताईने त्याला घाबरवले.
कालच माझी मैत्रीण पाण्यात आहून गेली, त्यामुळे रेडकू तो जरा घाबरला. बरोबर, खारुताईने त्याला घाबरवलं होतं की कालच तिची मैत्रीण काय झालं पाण्यातून वाहून गेली. थांबा अर्णव, आलेलं उत्तर वाचून दाखवा बळा. थोडक्यात उत्तर म्हणजे कसं असतं बघा, अशा मोठ्या पद्धतीने येतं की त्याच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती देतो, मग हे मोठे प्रश्न काय करायचे सारखे सारखे वाचायचे, म्हणजे ही उत्तरं लक्षात राहतात आणि एखादा मोठा परिच्छेद आपण चटकन एकदम चटकनपणे पाठ करू शकतो. हा अर्णव वाचून दाखवा बळा याचं उत्तर. नदीत पाणी भरपूर होते व पाण्याचा मोठा आवाज होत होता. बैल काकांनी रेडकाला पाणी कमी आहे असे सांगितले, पण खारुताईने तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेल्याचे सांगितले. खारुताईचे हे म्हणणे ऐकल्यामुळे रेडकू नदी ओलांडायला घाबरले. खूप छान, बघा सगळ्यांना या थोडक्यात उत्तरे म्हणजे काय कशा पद्धतीने लिहितात हा थोडासा एक अंदाज आलेला असेल. चला आता पुढच्या प्रश्न प्रकाराकडे जाऊया. काय आहे हा प्रश्न प्रकार? तर प्रश्न प्रकार हा असा आहे की कोण कोणास म्हणाले व का म्हणाले ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. कोण कोणास म्हणाले हे तर आपण सहज सांगतो की पाठामध्ये कोण बरं काय म्हटलेलं आहे, पण आपल्याला इथे एक वाढीव काम करायचं आहे, ते म्हणजे की ते का बरं म्हणाले असतील. म्हणाले तर आहे, कोण म्हणालं कोणाला ते कळलं आहे, पण त्याचं त्यामागचं कारण काय आहे ते सुद्धा आपण या प्रश्न प्रकारातून शोधणार आहोत. तर निधीश सोळंकीसाठी माझा प्रश्न आहे. निधीश काय बरं प्रश्न आहे तुझ्या, दिलेलं वाक्य वाचायचं बळा. आता मी खरंच म्हातारी झाली आहे. बरोबर, मग तू प्रयत्न. असे म्हैस आजीने म्हटले, कारण की तिला माहित होत की मला कडवा चावता येत नाहीये म्हणून. अरे वा, बरोबर. मग कोणाला बरं म्हटलं हे निदेश, कोणाला बरं हे म्हटलेलं आहे म्हैस आजीने? रेडकूला. येस, म्हणजे म्हैस आजी म्हणाली, कोणाला म्हणाली? रेडकाला म्हणाली. कारण पण छान पैकी निदेशने सांगितलं आपल्याला की तिला कडबा चावता येत नव्हता. त्याच्यावरून ती आपल्या रेडकाला काय सांगते की आता मी खरंच म्हातारी झाले. खूप छान निदेश. चला दुसरा प्रश्न माझा आहे मधुरासाठी. मधुरा प्रश्न वाचायचा आहे बळा, वाक्य वाचायचं आहे. सॉरी, उडग्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. प्रयत्न करतेस, कोण म्हणालं कोणाला? बैल काका रेडकूला म्हणाले, कारण की त्यांची उंची खूप जास्त होती. बरोबर, कारण काय? तर बैलाच्या मते काय होतं, त्यांची उंची जास्त होती, पण बैलाच्या मते उंचीमुळे काय झालं होतं, तर नदीचं जे पाणी होतं ते कसं होतं, कमी होती. बैल काकांच्या मते काय होतं, नदीचं पाणी कमी होतं. खूप छान. चला अंकितासाठी प्रश्न आहे माझा, पुढचा वाक्य आहे त्या प्रश्नामधलं. येस अंकिता, अंकिता पहुरकर. असे खारुताईने म्हटले होते. कोणाला बरं म्हटलं, वाहून जाशील मागे फिर? कुला. रेडकूला. कारण तुला माहितीये का बळा, खारुताई म्हणाली रेडकाला, पण कारण काय होतं? गेली होती. हा, कारण तिची मैत्रीण वाहून गेली होती आणि तिच्या मते काय होतं, नदीला खूप पाणी होतं, म्हणून तिने सांगितलं पटकन काय, वाहून जाशील मागे फिर. खूप छान. चला पुढचा प्रश्न काय आहे बघूया. त्या प्रश्नातलं वाक्य वाचन करणार आहे जान्हवी. येस जान्हवी, वाक्य वाचायचंय बळा. हो, मग तुला घाबरायची काय गरज, कारण काय कारण. कोण बरं म्हटलं हे वाक्य, आठवतंय का जरा बघ गोष्ट आठवून थोडीशी. मग तुला घाबर,
घाबरायचं काय कारण? कोणी समजूत काढली रेडकाची? माई, माई साजीने. हा मग कोणाला म्हणाली ते? तुला काय घाबरायचं कारण? रेडकाला. बरोबर. मग जान्हवी तुला माहितीये का बरं म्हणाली ती? कारण काय होतं त्याच्या मागचं? कारण. बर, तुझ्या समोर बघ उत्तर आलेलं आहे ते वाचून दाखव. रेडू रेडकू खारुताई पेक्षा मोठी व उंच होती. हा आलं लक्षात जान्हवी? तिने महिसाजीने काय समजूत काढली? तर रेडकू बघ खारुताई पेक्षा तू कसा आहेस, मोठा आहेस, उंच आहेस, त्यामुळे आता तुला काही घाबरायचं कारण नाही. आणि त्या वाक्यामुळे काय झालं, रेडकाच्या मनामध्ये खूप सारा आत्मविश्वास आला आणि आनंदाने ते नदी पार करायला गेले. खूप छान जान्हवी प्रयत्न केलेला आहे. चला पुढचा प्रश्न जाऊया आपण. संस्कार क्रेन, संस्कार कदम साठी प्रश्न आहे. येस, संस्कार. मॅडम वाक्य वाच बळा, प्रश्नातलं वाक्य वाच. मला सहज जाता येईल. कोण बरं कोणाला म्हणाल? मला सहज जाता येईल असे रेडकू म्हैसाजीला म्हणाले. बर, म्हैसाजीला म्हणाले की मना स्वतःच्या मनाशीच म्हणाले ते? बघ बरं आठवून. त्याचा जेव्हा आत्मविश्वास वाढला तेव्हा त्याने स्वतःशीच म्हटलेलं आहे की मला तर सहज जाता येईल. हा मग बघ बरं याच कारण काय आहे, कारण वाचून दाखव मला. संस्कार. म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता. म्हणजे स्वतःवर विश्वास निर्माण झाला की हे तर मी सहज काम करू शकतो. म्हणजे बघा जसं परिस्थितीनुसार आपण निर्णय घेतो, तो निर्णय घेताना जर आपण योग्य प्रकारे निर्णय घेतला तर नक्की त्यामध्ये आपल्याला यश मिळते. चला छान. चला पुढचा प्रश्न आपण बघूया, काय आलेला आहे आपल्याला भेटायला पुढचा प्रश्न. अरे वा, खूप सोप्पा आहे. जोड्या जुळवा, पटापट उत्तर मला देणार आहे. पण त्याच्या आधी मला निहार बघा, जोड्या जुळवाला काय असतं, अगड देतात, बगड देतात आणि आपण त्याच्यामध्ये उत्तर आलेली मध्यभागी शोधून लेतो ब गटात. येस, मग आता बळा निहार मला ना अ गटातले आलेले सगळे शब्द वाचून दाखवायचे असतो. लाकडाची, मेथीची, पुस्तकांचा, चाव्यांचा, फुलांचा. बरोबर, हे काही शब्द तुम्हाला अ गटामध्ये आलेले आहेत तर त्यावर आधारित आता उत्तरे शोधायची आहेत. हे प्रश्न वाचल्यानंतर असं तुमच्या लक्षात आलं असेल की इथे तर त्यातला कुठलाच भाग पुस्तकात नाहीये, कोणते शब्द या पाठामध्ये नाही आलेले आहेत. मग काय बरं इथे करायचंय बघूया बरं. तर ब गटातले शब्द मला रणजित वाचून दाखवणार आहे. रणजित, ब गटामध्ये काय शब्द आलेले आहेत बघ. सुडी, गुच्छ, जुड जुड गठ्ठा, मोडी. मोय, खूप छान प्रयत्न केलेला आहे. मग बघा हे पहिल्या पहिल्या लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी वस्तू समूह असं एकत्र येतो त्या एकत्र आलेल्या समूहाला अशा प्रकारे काही नावं दिलेली असतात त्यालाच म्हणतात समूह दर्शक शब्द. यावर आधारित आपण एक छानसा पाठ सुद्धा अभ्यासणार आहोत नंतर. तर हे काही शब्द आहेत त्यांच्या आता आपण जोडायला लावूया. तर मला रणजितच सांगेल का बरं, लाकडाची आपण एकत्र असा गठ्ठा ठेवलेला आहे तर सॉरी एकत्र असा समूह केलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो? खूप सारे लाकडं आहेत आणि एकत्र असे ते जमा केलेले आहे. बघ या ब गटातून तुला आठवतोय का एखादा शब्द की काय इथे जुळेल? बरं, रणजित विचार करतोय, तोपर्यंत मला सांगणार आहे. ड्रीम अर्णव कोण आहे बळा, त्याने मला सांगायचं उत्तर. लाकडाची काय बरं जुळून शब्द येईल इथे बघ जरा प्रयत्न कर.
काय? हा जोड्या लावायचा आहे. अच्छा हा अर्णव आहे का? ओके. लाकडाचे काय इथे येईल बघ बरं बगटातून जोडी. मोळी. येस लाकडाची मोळी. खूप छान. त्यानंतर देवेंद्र मला सांगेल का मेथीची काय जुळवणार आहे बळा जोड्या इथे? हा मेथीची काय येणार बळा उत्तर इथे? जुड्या. जुड्या. खूप साऱ्या आहेत तर जुड्या एक आहे तर जुडी मेथीची जुडी. खूप छान. त्यानंतर मला अंकिता सांगेल पुस्तक. खूप सारी पुस्तकं अशी एकावर एक लावलेली आहे त्याला काय म्हणतो आपण? गठ्ठा. खूप छान गठ्ठा. बर मला अंकिता सांगेल चाव्यांचा एकत्र असा समूह आल्यानंतर आपण काय म्हणतो का बळा? गुच्छा. चाव्यांचा जुडगा. हा चाव्यांचा जुडगा हा शब्द आहे. चाव्यांचा जुडगा असे म्हणतात. हा त्यानंतर येस मला आरोही सांगणार आहे. आरोही फुलांचा. फुलांचा गुच्छ. खूप छान फुलांचा गुच्छ. खूप मस्त. बघा समूह दर्शक हे शब्द आपण इथे अभ्यासलेले आहेत. असे खूप सारे शब्द आपण एका तासाला घेऊन येणार आहोत तर थोडक्यात आपण या चार पाच शब्दांचा अभ्यास केलेला आहे. चला पुढचा प्रश्न प्रकार पाहूया. समान अर्थी शब्द म्हणजे एकाच शब्दाचे समान असलेले अर्थ. की अर्थ तर तोच आहे पण शब्द भिन्न आहे. तर आरोहीसाठी माझा पहिला शब्द आहे. आरोही हे दिलेले सगळे शब्द जरा एकदा वाचून दाखव बळा. नदी पाणी हाक पाय आवाज आणि झाड. खूप छान. बघ हे काही शब्द आपल्याला समानार्थी मध्ये आपल्याला या शब्दांचा समान अर्थ आपल्याला इथे लिहायचा आहे ना. तर श्रेयश मला सांगेल का नदी या शब्दाचा समान अर्थ तुला माहित आहे का? आपण दुसरी मध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे. बर ठीक आहे आठवून ठेवा बळा तोपर्यंत मी येते तुझ्याकडे नंतर. स्मरणिका मला सांगेल नदी याला समानार्थी शब्द. एकदा ना सगळ्यांनी लोअर हँड करा आणि जर उत्तर आलं तर रेज हँड करा बळांनो. हा स्मरणिका करते प्रयत्न. नद्या हे काय झालं बळा? एक नदी असते खूप सारे असतील तर नद्या म्हणतो आपण. पण इथे मला समान अर्थ पाहिजे त्याच अर्थाचा की तो शब्द आपण घातल्यानंतर वाक्य सुद्धा सुंदर दिसत. बर आठवून ठेव. मला विनायक सांगतोय नदी याला समान अर्थ. पाणी. बर नदीमध्ये पाणी असतं बळा पण पाणी हा त्याचा समान अर्थ नाही झाला बेटा. बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी या सगळ्या शब्दांचे समान अर्थ सांगते कारण पहिलाच आपला स्वाध्याय आहे ना. तर आता फक्त वाचून घेऊया आणि पुढच्या तासाला पटापट तुम्ही समान अर्थीची मला उत्तर देणार आहात. हा बघा नदी या शब्दाला समान अर्थ आहे सरिता. पाणी या शब्दाला समान अर्थी आहे जल. हाक एखाद्याला आपण हाक मारतो म्हणजे साद घालणे. पाय याला समानार्थी शब्द आहे पद. आवाज याला समानार्थी शब्द आहे ध्वनी किंवा नाद सुद्धा म्हणतात. आणि झाड वृक्ष तरु असे वेगवेगळे समान अर्थाचे शब्द आपण खूप सारे अभ्यासणार आहोत. तर या पाठामध्ये हे काही ठराविक शब्द आलेले आहेत की या शब्दाच्या जागी आपण दिलेला अर्थ दिलेला शब्द जरी वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही हे लक्षात घेऊन समानार्थी शब्दांचा वापर केला जातो. परीक्षेला काही वेळा आता तुम्ही तिसरीत आहात तिसरीतून चौथीत जाणार मोठ्या मोठ्या वर्गात जातो की नाही तसं तसं याची काठिण्य पातळी वाढते. इथे आपण फक्त शब्द पाहिलेले आहेत तर पुढे काय होतं या शब्दांचा वापर करून वाक्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. जसं नदीच्या जागी तिथे सरिता शब्द वापरायला म्हणजे नदीला समानार्थी शब्द वापरून वाक्य लेखन करा. असे काही प्रश्न प्रकार आपल्याला पुढे सुद्धा अभ्यासायला मिळणार आहेत. तर सगळ्या मुलांनी समान अर्थी म्हणजे काय आणि त्या दिलेल्या शब्दांचा समान अर्थ पक्का लक्षात ठेवायचा आहे. तर मला कुंजल बाळा हे शब्द आणि त्याचे अर्थ जरा एकदा वाचून दाखवते.
नदी सरिता हाँ, साध आवाज ध्वनि पानी जल पाय पद पद झाड वृक्ष। छान वाचलं, पण बघ जर निरीक्षण केलं तर पहिला शब्द आहे नदी आणि दुसरा शब्द काय आहे पाणी। तू कसं वाचलं? उभ्या रांगेत वाचलं। मग हे वाचन करताना सुद्धा लक्षपूर्वक काळजीने आपण वाचायचं की कोणता बरं क्रम दिलेला आहे, कारण हा जर क्रम विस्कटला तर काय होणार, समजा काही प्रश्न प्रकार असतात एक दोन तीन चार अशा आडव्या क्रमाने, आणि जर तुम्ही उभ्या पद्धतीने लिहित गेला तर क्रम बदलून उत्तर सुद्धा चुकू शकतं। मग हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणत्या क्रमाने वाचन करायचं आहे। पण खूप छान कुंजल वाचला, चला पुढे जाऊया आपण। कुंजल तूच मला बाळांना विरुद्धार्थी काही शब्द आलेले आहेत ते वाचून दाखवणार आहे, फक्त शब्द वाचायचे, तर उत्तर आपण दुसऱ्याकडून घेऊया। हा उभी सावक सावकाश जास्त बुटकी खोल छोटी अलीकडे। खूप छान, बरोबर। बघ लगेच कुंजलने लक्षात घेतलं की मला अशा पद्धतीने वाचायचं आहे, खूप छान कुंजल। तर चला आपण उत्तराकडे जाऊया। तर मला सोहम मला पहिलं सांगणार आहे उभी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थी शब्द मला सांगायचा आहे। हा सोहम, बर। अनुष्का मला सांगेल उभी या शब्दाचा उलट अर्थ। बघा उलट झाला पाहिजे अर्थ त्याचा काय। हा उभी याचा उलट अर्थ उभी आडवी। येस, बघा उलट अर्थ म्हणजे काय, जसं तुम्ही म्यूट अनम्यूट करता म्हणजे माईक बंद करता आणि चालू करता चालू बंद, तर आता हे काही उलट अर्थी शब्द आपण इथे अभ्यासत आहोत। चला अनुष्का माईक बंद करायचं। शिवतेज मला सांगेल सावकाश याचा उलट अर्थ काय आहे। ओ भाई, हा सावकाशचा उलट अर्थ सावकाश सावकाश। बघ आलेले उत्तर तू सांगतोयस पण घाबरतोयस कशाला, हा की नाही। हा सावकाश जलद, सावकाश जलद। बघा ससा काशीवरची गोष्ट माहितीये तुम्हाला, कासव कसं चालायचं सावकाश, पण ससा कसा होता जलद धावणारा, की नाही। चला पुढे जाऊया। वेदांत साठी आहे माझा प्रश्न जास्त याचा उलट अर्थी शब्द। कशाचा टीचर उलट अर्थ। हा तिसरा शब्द आपला, आता तिसरा शब्द चालू आहे ना जास्तचा उलट अर्थ खोल खोल जास्त नाही ना बाळा, उलट अर्थ जास्त या शब्दाचा उलट अर्थ सांगायचा मला। कमी कमी जास्त कमी थोडे। चला रुची, रुची मला सांगेल बुटकी याचा उलट अर्थ काय येणार आहे। खारुताई बुटकी होती आणि बैल काका कसे होते। बघा तुम्ही शब्द नीट लक्षात घेत नाही का। येस काय बोलली रुची, उंच। खूप छान, येस उंच बुटकी उंच। खूप छान, जसं खारुताई बुटकी होती पण बैल काका कसे होते उंच होते। चला पुढे जाऊया। शब्द आहे मधुरासाठी खोल याचा उलट अर्थ। ओके देवांग सोलकर मला सांगेल का खोल याचा उलट अर्थ काय येणार आहे बड़ा। येस देवांग, बर। निहार मला सांगेल खोल याचा उलट अर्थ। खूप खोल आहे बघा याचा शब्द आहे जेव्हा पाणी जास्त,
हाँ खोल याचा उलट अर्थ प्रयत्न करशील का बड़ा, थोड़ा सा वेगळा शब्द आहे हा खोल चा उलट अर्थ। हाँ उलट अर्थ बर वाचून दाखव काय बर आलेला आहे उलट अर्थ। उथळ नदीला पाणी खूप खोल आहे, जिथे खूप खड्डा असतो तिथे खोल पाणी असतं आणि थोडासा सपाट पृष्ठभाग येतो, पाणी थोडस दिसतं आपल्याला जमिनीचा भाग, त्याला म्हणतात उथळ। हा खोल उथळ। ओके तर आरोही मला सांगणार आहे छोटी याचा उलट अर्थ। बघा काळजीपूर्वक ऐकायचंय समजून घ्यायचंय, जर येत नाहीये तर काय करायचं लगेच वहीत त्याची नोंद करून घ्यायची किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवू शकता पुढे अभ्यासासाठी। हा आरोही छोटी याचा उलट अर्थ मोठी। ओके मोठी खूप छान। त्यानंतर यश मला सांगणार आहे अलीकडे त्याचा उलट अर्थ। कडबा कुठे कुठे होती बळा यश? कडबा कुठे कुठे होती? कडबा कुठे? हा बघ मी तुला उत्तरापर्यंत पोहोचवलंय। अलीकडेचा उलट अर्थ येस पलीकडे। यशने उत्तर दिलंय पलीकडे, अलीकडे पलीकडे, कडबा कुट्टी पलीकडे होती। बघा हे काही शब्द आपण या पाठामध्ये अभ्यासले की ज्यांचे उलट अर्थ सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। चला आता पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। सगळ्यांच्या आवडीचा मजे मजेचा हा अभ्यास आहे, तर काय करायचं याच्यात खाली प्राण्यांना पहा आणि काय करायचंय उंचीनुसार त्यांचा आपण इथे क्रम लावणार आहोत। तर काही प्राणी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे, तर या प्राण्यांची नावं मला कोण आहे नवीन बघूया। हर्षल मला सांगेल का हे कोणते प्राणी बरं तुला दिसत आहेत? ओके मयंग, मयंग मला सांगेल का बेडा तुला कोणते प्राणी दिसतात? बेडूक, डॉगी, मांजर आणि जिराफ। जिराफ। डॉगीला मराठीत काय म्हणतात रे बेडा? कुत्रा। हा आणि डॉगी नाही म्हणत, तो डॉग आहे। डॉगी आपण त्याला प्रेमाने आवडीने हाक मारतो की नाही, कुत्रा। खूप छान। मला आता परी मला सांगेल। परी बघा प्रश्न प्रकार काय आहे, खालील प्राण्यांना पहा आणि उंचीनुसार तुला क्रम लावायचा आहे। तर मला परी सांगू शकते का? आपण इथे उंची लावताना लहानाकडून मोठ्याकडे जाणार आहोत परी, तर मला सांगू शकतेस का की कसा बरे यांचा क्रम लागेल लहानाकडून मोठ्याकडे? बेडूक, मांजर, कुत्रा, हत्ती आणि जिराफ। अरे वा बरोबर, परीने खूप छान प्रयत्न केला। परी बघ बरं सगळे प्राणी तू सांगितल्याप्रमाणे आलेत का? आला बेडूक आलेला आहे, त्यानंतर मांजर आलेली आहे, नंतर आला कुत्रा, नंतर आला हत्ती आणि शेवटी सगळ्यात उंच आलेला आहे जिराफ। व्हेरी गुड परी, खूप छान। परीने पहिलाच प्रयत्न केला पण खूप छान प्रकारे उत्तर दिलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण प्राण्यांचा जसा क्रम लावला की नाही असं आपण शब्दांचा डोंगर आपण बनवतो, तर असे खूप सारे शब्द मिळवून आपण त्या शब्दांना सुद्धा क्रमाक्रमाने आपण उंचीनुसार लावू शकतो, क्रम लावू शकतो, त्याच्यातून छान छान खेळ तयार करू शकतो। म्हणजे स्वकल्पनेने आपण असे वेगवेगळे प्रश्न प्रकार, वेगवेगळे खेळ आपल्या मित्रमैत्रिणींसाठी तयार करू शकतो। मग आता जसं तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलं आहे की हे सगळे प्राणी कसे बरं उंचीने आलेले आहेत लहानाकडून मोठ्याकडे, मग यावर आधारित एक छोटासा तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे। जसं हे काही प्राणी आहेत ना उंचीनुसार आलेले, त्यांचा आपण योग्य क्रम लावला, तर एक विचार करा बरं, हे जर प्राणी ती नदी पार करत असतील तर त्यांच्या शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी लागलेलं असेल? तर हा पूर्ण अभ्यास तर आपण स्वाध्याय पाठ अभ्यासलेला आहे, पण तरी सुद्धा असा एक प्रश्न मी तुम्हाला देणार आहे की जिथे पूर्णपणे तुम्ही विचार करणार आहात। तर बघूया बरं काय आहे तो प्रश्न।
तर तो प्रश्न आहे सांगा पाहू, काय सांगायचं आहे? तर नदीतील, आपण या पाठात पाहिलं की नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतकं होतं, गाढवाच्या पोटापर्यंत होतं, तर रेडकाच्या गुडघ्याच्या वर थोडे वर होते. समजा नदीतून खालील प्राणी चालले आहेत, त्यांच्या कोणत्या अवयवांपर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील ते विचार करून आपण लिहायचं आहे. तर मला प्रगती वाचून दाखवणार आहे कोणते बरं प्राणी नदी पार करत आहेत. प्रगती बर, साई मला वाचून दाखवेल का कोणते प्राणी बघ नदी पार करतायत? खाली नावं दिलेले आहेत. येस साई, काय बोलला मॅडम? हा मला खाली बघ काही प्राणी आलेले आहेत आपल्याला भेटायला, ते नदी पार करायला निघालेले आहेत. तर कोणते प्राणी आलेत बघ बरं नदी पार करायला? मांजर. थांब थांब थांब, एक एक मिनिट बघा, एक मिनिट बघ, आता तुझ्या समोर येतील शब्द. हा हे वाचायचे, मांजर, कुत्रा. अच्छा तुला स्क्रीन पुढे गेली नाहीये का बेटा? एक मिनिट बेटा. मॅडम अच्छा अच्छा ओके ठीक आहे, आपण बघूया. कोण मला सांगते दुसरं? श्रवण यादव मला सांगते का बघूया कोणते प्राणी आलेत बघ बरं नदी पार करायला? म्हैस, जिराफ, हत्ती, उंट, कुत्रा, मांजर, उंदीर, साप, बेडूक, मासा. मासा. श्रवण खूप छान वाचतोयस बाळा, फक्त मदतीची गरज नाहीये बेटा, तू खूप छान वाचतोयस. म्हैस, जिराफ, हत्ती, उंट, कुत्रा, मांजर, उंदीर, साप, बेडूक आणि मासा हे प्राणी निघालेले आहेत आता नदी पार करायला. मग जसं खारुताई उंचीने कमी होती, फुटकी होती खारुताईची मैत्रीण, त्यामुळे त्या पाण्यातून वाहून गेली, पण हे पण प्राणी आहेत ना. जर हे नदी पार करायला गेले तर त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागापर्यंत पाणी लागेल हे आपल्याला इथे शोधून लिहायचं आहे, विचार करून लिहायचं आहे. तर बघूया, एक थोडक्यात उदाहरण घेऊया, याचा पटकन सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारायचा आहे की जेणेकरून तुम्हाला याची उत्तरं पटकन छान प्रकारे लिहिता येतील. ही उत्तरं लिहिताना असं छानसा रकाना तुम्ही करू शकता किंवा एकाखाली एक क्रमाने ही नावं लिहून घ्या आणि हे प्राण्यांना, या प्राण्यांना नदी पार करताना शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी लागेल हे तुम्ही शोधून काढायचं आहे. तर फक्त आपण एक किंवा दोन उदाहरणं घेऊया आणि हा तुमचा घरचा अभ्यास आहे. मला परी सांगेल, म्हैस जर पाण्यातून निघालेली आहे तर तिच्या शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी लागेल? अंदाजे सांगू शकते का बळा परी? ओके रुची सांगेल का मला? म्हैस नदी पार करायला निघाले तर शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी लागेल? जसं गाढवाच्या पोटापर्यंत होतं, बैल काकाच्या गुडघ्यापर्यंत होतं. हा गुडघ्यापर्यंत. येस, म्हैस जर पाणी नदी पार करायला लागली तर तिच्या सुद्धा पाणी कुठपर्यंत लागणार आहे? गुडघ्यापर्यंत. येस, अशा पद्धतीने या सगळ्या प्राण्यांचा विचार करायचा आणि त्यांच्या शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी लागेल ते पुढे तुम्हाला त्यांच्या समोर उत्तर लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, सगळ्या मुलांनी खूप छान गोष्ट ऐकून घेतली, मागील पाठाचा अभ्यास केल्यामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला या पाठातले सगळे प्रश्नांची छान छान उत्तरे देता आली. त्यामुळे सगळ्यात पहिलं सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक आणि खूप सुंदर प्रकारे उत्तरं दिली, खूप सुंदर वाचन केलं, म्हणून सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मग काय करायचं, या पाठाचा पुन्हा सराव करण्यासाठी, या प्रश्नांना पुन्हा अभ्यासण्यासाठी BMC EDU मराठी 3 या युट्यूब चॅनेलवर जायचं. आपला आजचा व्हिडिओ आला की तो व्हिडिओ पाहायचा, पटकन लाईक करायचा, जे कोणी आपल्या तासाला हजर नसतील तर त्यांना शेअर करायचा, आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचा,
आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक. व्हेरी नाईस.